गुन्हेगारी वर्तुळातील एकाला 6 महिन्यासाठी जिल्ह्यातून तडीपार करण्याचा आदेश पारित करण्यात आला आहे. त्यानुसार अवधूतवाडी डीपी पथकाने 28 जूनला संबंधित आरोपीला ताब्यात घेऊन जिल्ह्यातून तडीपार केले. दीपक मधुकर मेश्राम राहणार जामनकर नगर असे तडीपार करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. संबंधित आरोपीवर जिल्ह्यात विविध कलमांवर शरीराविरुद्ध व संपत्तीविरुद्धचे गुन्हे दाखल आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली अवधूतवाडी पोलिसांमार्फत दीपक मेश्राम यांच्यावर तडीपारीचा प्रस्ताव तयार केला व उपविभागीय दंडाधिकारी यांनी प्रस्ताव पारित करून दीपकला 6 महिने तडीपारीचे आदेश दिले. त्यावरून 28 जून 2021 अवधूतवाडीचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या आदेशाने डीपी पथकाने आरोपीला ताब्यात घेऊन जिल्ह्यातून तडीपार केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ दिलीप भुजबळ पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीसकर यांच्या मार्गदर्शनाखाली अवधूतवाडी पोलीस निरीक्षक मनोज केदारे, डीपी स्कॉटचे पोलीस उपनिरीक्षक राहुल गुहे, नासिर शेख, सुरेश मेश्राम, गजानन वाटमोडे, गजानन दूधकोवळे, अश्विन पवार, प्रशांत झोड, बबलू पठाण, समाधान कांबळे, सागर चिरडे, सुधीर पुसकर, सुरेश शिंदे यांनी पार पाडली.